वेळ साधारण 1-1.5 दरम्यानची होती. नेहमीप्रमाणे मुंबई आपल्या व्यस्त लाईफमध्ये असतानाच मुंबईतील डोंबिवली MIDC प्रचंड मोठा असा स्फोट झाला. या आवाजाची तीव्रता इतकी मोठी होती की 5 ते 7 किलोमीटरपर्यंत आवाज ऐकू गेला, तर याची दाहकता 3-4 किलोमीटरपर्यंत चांगली जाणवली. ही दाहकता इतकी मोठी होती की अनेक हॉटेलच्या काचा फुटल्या, अनेक घरांना तडे गेले, अक्षरशः काहींच्या घराचे स्लॅब कोसळले. हळूहळू या आवाजामागची घटना उलगडत गेली आणि जेव्हा वास्तव समोर आलं तेव्हा मात्र अक्षरशः हादरवणारं होतं. गुरुवारच्या दुपारी डोंबिवली MIDC नेमके काय घडले जाणून घेऊया या व्हिडिओतून, डोंबिवली स्फोटामागची इनसाईट स्टोरी. नमस्कार, मी संतोष राजमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. डोंबिवलीच्या औद्योगिक विकास महामंडळ फेज 2 असलेल्या अमुदान केमिकल्स कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की कंपनीच्या परिसरातील अनेक कंपन्यांवर त्याचा परिणाम झाला. बॉयलरमधील स्फोटाचा आवाज सुमारे 5 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात ऐकू आला, तर 2 किलोमीटरच्या परिसरात त्याचे हादरे बसले, अनेक इमारतीच्या काचा फुटल्या. या घटनेत स्थानिक ही जखमी झाले. जेव्हा हा बॉयलर फुटला तेव्हाचे काही CCTV फुटेज समोर आले. हे व्हिडिओ अत्यंत भयंकर असून काळजाचा ठोका चुकवणारे. आम्ही हा व्हिडिओ बनवेपर्यंत या भीषण स्फोटातील मृतांची संख्या आत्ता 11 येऊन पोचले. या अपघातात 64 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या स्फोटाची दाहकता इतकी मोठी होती की ज्या अमुदान कंपनीमध्ये हा स्फोट झाला त्या कंपनीतील आणि आजूबाजूच्या इतर कंपन्यांमधील अनेक कामगार जखमी झाले. आत्तापर्यंत जखमींची आकडेवारी 64 पोहोचली असली तरी या परिसरात स्फोटामुळे पडलेल्या ढिगाऱ्यांच्या खाली किती कामगार नागरिक अडकले आहेत याचा आकडा अजूनही समोर आलेला नाही. ढिगारे हटवण्याचे काम सुरू असून मृतांचा आकडा 11 गेल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या अमुदान कंपनीमध्ये हा स्फोट झाला त्या कंपनीने बॉयलर चालवण्यासाठी कोणताही परवाना घेतला नसल्याचेही समोर आले. डोंबिवलीमध्ये दुपारच्या सुमारास हा स्फोट झाला. त्यावेळी कंपनीपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका साईबाबा मंदिराच्या परिसरात एक साखरपुडा सोहळा सुरू होता आणि अचानक स्फोट झाला. मंदिरातील काचा फुटून मंदिराचे POP उखडून जमलेल्या लोकांच्या अंगावर पडले, त्यामुळे साखरपुड्याला जमलेली मंडळी प्रचंड घाबरली आणि सैरावैरा पळत सुटली. ज्या कंपनीमध्ये हा स्फोट घडला ती केमिकल कंपनी होती. शिवाय हा स्फोट त्या कंपनीतील बॉयलरमुळे लागला. ही कंपनी तर स्फोटामुळे बेचिराख झालीच, मात्र कंपनीच्या शेजारीच ऑक्सिजन सिलेंडरचा प्लांट होता. त्या प्लांटमुळे स्फोटानंतर लागलेली आग वेगाने पसरली आणि घटनेची दाहकता तीव्रता वाढली. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी परिसरात भेट देऊन पाहणी केली. डोंबिवलीत असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. याआधी असे प्रकार घडले आहेत आणि त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. डोंबिवलीत यापूर्वी 24 मे 2016 रोजी प्रोबेस एंटरप्राइजेस या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला होता. हा स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण शहर हादरले होते आणि आजूबाजूच्या 6 कारखान्यांचे मोठे नुकसान झाले होते. या स्फोटात 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंतची घरे तसेच दुकानांच्या काचा फुटल्या होत्या. तसेच 5 जणांचा मृत्यू आणि 160 जण जखमी झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. या घटनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या घटनेचा 1 दिवस आधीच स्फोटाची पुनरावृत्ती झाली. 2016 2017 आणि 2018 ही डोंबिवलीतील MIDC स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 2017 फेज 2 ॲल्युफिन कंपनीत ॲल्युमिनियमचे कोटिंग केले जाते. सकाळच्या 17 या कंपनीत 4 कामगार काम करत होते. कंपनीतील कॉम्प्रेसरची हवा पास न झाल्याने हवेचा दाब निर्माण झाल्याने स्फोट झाला होता. या स्फोटात 2 कामगार जखमी झाले होते. जखमींपैकी 1 कामगाराची प्रकृती चिंताजनक होती. तर 2018 औषध कारखान्यातील अणुभट्टीचा स्फोट होऊन दुर्घटना घडली होती. MIDC फेज 2 येथील आर्क फार्मा येथे 1:30 च्या सुमारात स्फोट झाला होता.
वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारांमध्ये कंपन्यांनी सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे घटना घडल्याचे समोर आले. आता घडलेल्या प्रकारातही कंपनीकडे बॉयलर चालवण्याचा परवाना नव्हता. विना परवाना कंपनीमध्ये बॉयलरच्या माध्यमातून उत्पादन प्रक्रिया केली जात होती. शिवाय सुरक्षा साधने देखील अपुरी होती असा प्राथमिक अंदाज अग्निशामक विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात येतोय. घटना घडून गेल्याच्या 24 तासानंतर ही कारखान्याच्या आवारात आणखी काही जणांचे मृतदेह असू शकतात. सध्या ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची भीती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी व्यक्त केली. जखमींवर 6 वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात तर गंभीर असलेल्या 2 डझनहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डोंबिवलीत यापूर्वी असे प्रकार घडलेले असताना विनापरवाना केमिकल कंपन्या काम करत असतील तर मुंबईसारख्या गजबजलेल्या शहराला नक्कीच ही मोठी धोक्याची घंटा आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.